मावशी तुमचा मुलगा आहे तो सचिन पोलीस भरती झाला, तेव्हा तुम्हाला कधी कळलं झालंय? सचिन माझा मुलगा आहे, आता भरती झालेला आहे 5-6 वर्ष आबादला, तरी पण अशी माणसं लोक नाव ठेवायची कि तू भरती होत नाही, तुम्ही लय खर्च करताय, तुम्ही लय असं करताय तस करताय, पण आमच्या मालकाची एकच विचार होती कि पोरग ही आपलं भरती झालं पाहिजे, काय बी झालं तरी भरती झालंच पाहिजे अशी त्यांची विचार होती। असं म्हणजे आम्ही बकरी घेऊन असं जायचो, बकरी घेऊन जायचं असं सातार भागात, तिथं आमच्या गावाला दुष्काळ आहे, पाणी नसायचं काय नसायचं, आम्ही जाणार पोर अशी आमची अल्ला बाहेर शिकली अशी आजी पैशी काय परत ना बाहेर काय, आम्ही आपलं नाही जरी बकऱ्या भाग ना तरी आपलं पैसे हे जर ते जर उचलून आपलं भरायचो ते आमचं आपलं चालूच होत। परत ते वडील वारले आता यंदा, तरी पण आम्हाला माणसं म्हणायची कशाच आता भरतीन काय तुमचं लय अवघड आहे, तरी तितक्यात ना पण आम्ही दोघांनी आपली मी साथ दिली त्याला, आपलं करवा म्हणलं तुझ्या नशिबान झाला झाला नाही झालं नाही झालं आपलं लय अवघड आहे आता, म्हणून आम्ही आपलं ती मार्गाला लागलो। मागच्या आठवड्यात जवळ निकाल लागला, मला वाटतं तुम्हाला कधी सांगितलं, म्हणजे रात्री सांगितलं का? आम्हाला रात्रीच कळलं, संध्याकाळी 10:30 वाजता। 10:30 वाजता हा, कसं वाटलं म्हणजे असा वाटलं की पण सगळे आठवण सगळे आली, तो पण रडत होता मी पण रडत होती, एवढं आपण त्यांनी आपदा केली, पावसा पाण्यात बकरी राखली, एवढं सगळं हे केलं, त्यातनं वाईट वाटायला लागलं। आपण मग सगळं आता त्याच तो झाला, पण त्यांना बघायला नाही ना भेटलं। एकदा मी आणि ते बिजोडील चाललेलं, त्यावेळेस ते मला म्हणलेले की पोराला लागल तेवढा पैसा मी मेंढराई फोन किंवा जमीन ऐकून पण पोलीस करणार, मला माणसं नाव ठेवते असं पण त्यांनी मला स्वतःला गाडी बोलून दाखवलं, काय त्यांची इच्छा होती? हा, त्यांची विचार पूर्ण होती तीच, असं म्हणजे पैसे नसलं तरी पण ते कोणाकोणा बी उचलून आणणार आणि ती भरणार, ऍडजस्ट करणार, किती बी म्हणणार कर्ज झालं किती काय झालं किती माझ्या जीवाला कष्ट पडलं तरी पण पोरग माझं भरती झालंच पाहिजे अशी म्हणजे त्यांची विचार होती। असं लग्न करायचं म्हणली अशी पावणेरावळी म्हणायची, आता लगीन करून टाका कशाचं भरती होतंय, वय व्हाया लागलं तुम्ही त्याच्यात नादाला लागलाय, पण ती नाही म्हणायचं लग्न करायचं नाही, भरती झाल्याशिवाय लग्न करायचंच नाही, भरती ही करायचंच आहे मला, काही झालं तरी माझं कर्ज हो पाणी हो काय हो तरी करायचंच। आता तुम्ही मेंढरा राखून त्याला सगळं कष्टच केलं, हा, मग त्याचं वडील आजारी किती दिवस बारामतीला पुण्याला हे कसं कसं झालं? म्हणजे आधी हे तर बारामतीला ऍडमिट केलेलं, परत तिथं नाही उपाय झाला, परत ना मग तिकडं पुण्याला नेलं, पुण्यात पण उपाय झाला नाही, परत ना मग आता शेवटी असं झाल्यामुळं बकरी ही इकल्यामुळं ते आम्हाला लय पश्चाताप व्हायला लागला, आता म्हणजे सगळा खर्च म्हणजे बंद झाला ना। बरोबर, त्याचं वडील वारल्यानंतर तुम्ही बकरी विकली, विकली म्हणजे जे इन्कम होता हा बंद झाला, त्याला तो तरी पण मी दहीवडीत बघत होतो, रोज यायचे अकॅडमीला तरी पण शिकवायचे शिकायचे, तुम्ही कसं त्याला काय म्हणायचं? तरी तेवढ्या ह्याच्यातनं पण मी आपले म्हणलं बाबा काय असेल ते असेल, ती रोजी रोज जायचा रोजी रोज कसलं घरच काम नाही, अक्षरशः ती मला वाटतं तिथं 6 वाजता पोहोचायचं, 7 वाजता दहीवडीत असायचे, संध्याकाळी 6 वाजता हो सकाळचं साला जायचा आणि धार गायची, एक गाय होती धार काढायची, तर ती धारासाठी तेवढी कष्ट करून धारासाठी संध्याकाळी माघार यायचा, सकाळचा धार काढून साला तर जायचा आणि तेवढं मी मागलं शेतीतलं युक्तीच वडायची, कसं होईल तसं होईल, किती जीवाला जड पडलं तरी पण त्याला वाटायचं भरते हो आपण करायचं। नंतर काय म्हणले पाहुणे किंवा तुमच्या जवळची माणसं? पाहुणे आम्हाला नाव ठेवायचे की म्हणायची आता कशाचं होतंय, तुम्हाला खर्च झुकतोय का, तुम्ही आता कसं करणार काय करणार, पण आमची आपल्या मदत नाही कुणी, हा नावं ठेवाय सगळी होती, मदत कुणी सुद्धा रुपया सुद्धा दिला नाही, आमची एक गाय होती त्याचं आपलं दूध विकायचं, त्याच्या आम्ही आपलं खर्च नुसतं खाणं आणि त्याचा खर्च भागवायचो सगळं आपलं तेवढंच, निदान पाहुणे राळ्याने मदत केली नाही कुणी नाही, आम्ही आपलं आमल्या स्वतः शिरावच आपलं येईल असं खायचं आणि तीच आपलं भागवत बसायचं आणि आपल्या शेतीतलं मी करायची एकटी, नाही दुसरं काय नाही, आमचा दुष्काळीच भाग ना काय आम्हाला, तेव्हा असं म्हणजे पाणी पुरत नसतं पावसाच्या जीवाला सगळं।
त्यामुळं काय आम्हाला म्हणजे हीच एवढीच विचार होती। आता काय म्हणले मग पाहुणे ह्या 5-6 दिवसात नुसती जी नाव ठेवत होती ते काय म्हणले का? ते आता काय म्हणती तो आता लग्न करा आता हा आता सलग द्या लागली लग्न करा परत आणि ही करा ती करा आता लागली सांगायला तर कोणी जवळ सुद्धा आमच्या येत नव्हतं हे जे आले हा हे काय नाही काय नाही हे जे आले पहिले हे जे आधीकडे आम्हाला कुणी विचारत सुद्धा नव्हतं आता मग सगळी लागली ही करा ती करा असं करा तसं करा म्हणायला लागली ती अशी नातेवाईकली अशी म्हणजे पुरी द्यायला ही करायला आता तयार झाली। नमस्कार मित्रांनो, नुकतीच पोलीस भरतीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आपल्या सोबत मान तालुक्यातील येळेवाडी गावातील सुपुत्र सचिन वाघबोडे हे नुकतेच रायगड पोलीस पदी निवड झालेले आहे। त्यांचं प्रथम हार्दिक अभिनंदन सर। धन्यवाद। तुमच्या वडिलांच्या निधनानंतर तुम्ही आता पोलीस झालेला आहे आणि तुम्ही अनेक वर्ष याच्यासाठी प्रॅक्टिस करत होता, तुम्ही पोलीस झाला हे कधी कळलं तुम्हाला? म्हणजे निकाल कधी निकाल ज्यावेळेस लागला त्यावेळेस तुम्ही कुठं होता आणि पहिला फोन कोणाला केला त्यावेळेस? म्हणजे तसं म्हणलं तर काय झालं, आमचा निकाल पहिल्यांदा जरा वेगळा लागला होता। म्हणजे निकाल लागताना जरा चुकीच्या पद्धतीने लावल्यामुळं 3 दिवस आमचं जरा असं निराशच झालं। म्हणजे आमच्यात असं हे झालं की नाही झालो नाही झालो, एक मार्कानं कमी झालतो। नंतर 3 दिवसानंतर सुधारित मेरिट हा नवीन मेरिट लागलं। त्या दिवशी संध्याकाळी मी झोपलेलोच होतो, मित्राचा फोन आला की मेरिट लागले। मग मेरिट बघितलं ऑनलाईन हा वेबसाईटवर बघितलं, नाव आहे का बघितलं, त्यात माझं नाव सिलेक्ट झालं रायगड पोलीसला। मग आलो घरी, चुलत भाऊ होता त्याला सांगितलं की आपलं सिलेक्टेड झालं, परत आईला सांगितलं, घरच्यांना सगळ्याला सांगितलं, सगळ्यांना आनंद झाला की हा बाबा ठीक आहे, एवढ्या वर्षानंतर झाले, 4-5 वर्ष आपण त्यात हे कष्ट केलं, 4-5 वर्षानंतरच कष्ट आहे, 4-5 वर्षानंतर आपल्याला त्या कष्टाचं 100% फळ मिळालं। वडिलांची आठवण वगैरे आली का? मग आता असा विषय झाला की वडिलांचा विषय म्हटलं तर ती वडील म्हणजे माझं मित्रच होत, असं नव्हतं की आमचं नातं वडील आणि मुलाचं, असं कधीच नव्हतं की मित्र आणि मित्राचं असं, म्हणजे ते पण माझ्यासोबत काय पण शेअर करत होतं, मी त्यांच्यासोबत काय पण शेअर करत होतो। त्यामुळं त्यांची आठवण अशी आली की पूर्ण रात्र, अख्खी रात्र 10:30 वाजता निकाल लागला, 11 वाजल्यापासून मी सकाळीपर्यंत असं की त्यांच्या आठवणीशिवाय काय चाललं नाही, अख्खी रात्र आठवणच येत होती, रडतच होतो पूर्ण। त्यांच्याशिवाय म्हणजे त्यांचा असा विषय होता की मी जरी भरतीला गेलो तर पहिला फोन कुठं गेला, काय झालं, काय भरती झाली, म्हणजे गेल्यापासून माघारी येईपर्यंत कंटिन्यू फोनच, कसं होईल काय होईल। म्हणजे आज त्यांची एवढी आठवण आली की मी भरतीला गेलो तर कधी फोन नाही काय नाही, म्हणजे एवढी आठवण येत होती की आईला आपल्या वडिलांचा फोन आला नाही। म्हणजे असं 4-5 भरती तुम्ही केले त्यावेळेस वडिलांचा फोन येत होता आणि शेवटची भरती अशी होती की तिथं वडिलांचा फोनच आला नाही, म्हणजे गेल्यापासून माघारी येईपर्यंत कंटिन्यू फोनच येत होता, काळजी। पण आता असं नव्हतं की फोन येईल, अशी लय कमी जाणवली की आपले वडील नाही त्याची 100%। तुमचे वडील सपोर्ट करत होते, मी एकदा बिजोडेल चालवलं त्यावेळेस गाडीवर जाताना ते सांगत होते की पोरगे चालू आहे तयारी वगैरे। मग त्यानंतर तुम्ही किती शिक्षण किती झालं आणि शिक्षण कुठे झालं आणि अकॅडमीला कसं गेला? म्हणजे आता कसं झालं माहिती आहे का, आम्ही 10वीपर्यंत बिजोडीत शिकलो, 12वीपर्यंत महात्मा गांधी विद्यालय आणि त्यानंतर 13वीला देवडी कॉलेजला ऍडमिशन घेतलं आणि ऍडमिशन घेतल्यानंतर 1-2 वर्षानं म्हणजे 1-6 महिने कॉलेज केलं, 6 महिन्यानंतर असंच नाद लागला भरतीचा की आर्मी भरतीचा। पहिल्यांदा आर्मी भरती केली, 2 आर्मी भरती केली, तिथं पण असंच झालं की रनिंग बसायचं, जरा मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळं मेडिकलमध्ये हे व्हायचं। नंतर स्टाफच्या 2 भरत्या केल्या, स्टाफमध्ये पण रनिंग बसायचं, परत ना आपलं रिटर्नला बी भरपूर मार्क मिळत होती, सिलेक्टच म्हणजे सिलेक्टच व्हायचं, पण जरा एक मेडिकलचा प्रॉब्लेम असल्यामुळे तिथं बी सिलेक्ट नाही झालो। नंतर मग पोलीस भरती करायचं ठरवलं, मग पोलीस भरतीला पण 2017 पासून सुरुवात केली। मग 2017 पण 1 मार्क 2 मार्काने SRPF गेलो, परत 2018 भरती सिलेक्ट केली, त्यात पण नायगावला 2 मार्काने गेलो। नंतर 2019 रायगडलाच पोलीस हीच भरती केली, तिथं पण वेटिंगला राहिलो आणि 2020 कोविड, 2021 कोविड आणि आता ही 2023 ची भरती रायगडलाच दिली, तिथं सिलेक्ट झालं।
आतापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या 5-6 परीक्षा दिल्या. दुसरं असं की ही भरतीचे प्रॅक्टिस करत असताना तुम्हाला अनेक वेळा पाहुणे रावळे हे सल्ले देत असतील की जा कुठेतरी जॉब कर पुण्याला मुंबईला, ते कसं फेस करायचं. आता ते कसं एक मित्रमंडळी बाकीच्यांची आता तुमच्या मित्रांचे लग्न पण झाले, त्या कशा अडचणीला तुम्ही. आता ते कसा विषय माहितीये का, आता भरपूर असे म्हणतात की हा ठीक आहे का आता भरती नाही होत, जा काहीतरी कंपनी जॉब कर 10-15 हजाराची नोकरी. पण आता ती 10-15 हजाराची नोकरी करणं आपल्यासाठी ठीक नव्हतं की आपण आता एवढे. आता कसं व्हायचं माहितीये का, प्रत्येक वर्ष आपण 1-2 मार्कात निघायचो. हा भले 5-10 मार्कात निघत असतो तर म्हणलं असतं की ठीक आहे चला जाऊ द्या आपण भरतीला होण्याच्या लायकीच नाही. पण आता कसं 1-2 मार्कात निघत होतो त्यामुळे वाटत होतं आयला ही नेक्स्ट टाइम होईल. पण बाकी पण माणसं म्हणायची लगा एवढे दिवस करतोय तू भरती होत नाही असं तसं, म्हणजे लय असं लय प्रॉब्लेम येत गेले की ठीक आहे ठीक. आपण ज्यावेळेस कोविड मध्ये पण 2 वर्ष भरती झाली नाही तरी पण तुम्ही, मी बघत होतो की प्रॅक्टिस तुमचं सुरू होत, रोजचा व्यायाम किंवा अभ्यास, मग त्यावेळेस कसं नाही रश यायचं किंवा काय वाटायचं की काय आता बाद झालं हे काहीतरी दुसरं काहीतरी करू असं. आता त्यात कोरोना तर असा विषय झाला की वाटायचं सोडून द्यावं, आपलं दुसरं दर्शा कराव्या, हे करावं ते करावं, का असं लय प्लॅन यायचं डोक्यात. पण करायचं कसं, आपण अगोदरच इथं 4 वर्ष काढलेले आहेत की 4 वर्ष प्लस अजून आपण जर हे केलं सेट व्हायला परत 4 वर्ष, म्हणजे आपलं आणखीनच दिवस वाया गेलं असा विषय होतो. त्यामुळे ते आपल्याला भरती होणं जास्त गरजेचं होत. जे ज्यावेळेस अडचण येत होत त्यावेळेस आता भरती झालेले लोक काय म्हणतात, तेच पाहुणे तेच मित्र मंडळ. आता भरती होण्याच्या अगोदरचा जो काळ असतो आणि भरती होण्यानंतरचा जो काळ असतो त्यात लय फरक आहे. म्हणजे कसं आहे माहितीये का, भरती होण्याच्या अगोदर कसं राहतं की आयला हा हे पोर काय करते काय नाही काय होऊ शकत नाही ह्याच्यानं, म्हणजे ती असं म्हणत नाही ती की बाबा हा ठीक आहे बाबा हे झालं नाही झालं तर काय ना काय करेल, नाही ती नाही ना ती भरती होत नाही ना, म्हणजे ती काय असं संपलंच ती असा विषय. 4 वर्ष काढली 5 वर्ष हे वाया घालवली मोकार, आणि भरती झाल्यानंतर म्हणते की हा ठीक आहे बाबा माणसं काय म्हणतात मग हा झाला पोरगा भरती असं. म्हणजे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन भरती होण्याच्या अगोदरचा वेगळा असतो, भरती झाल्यानंतरचा वेगळा असतो. बरोबर. ज्यावेळेस मागल्या काही काळापूर्वी तुमचं वडील आजारी होत त्या आणि बारामती फलटण बरेच तुम्ही हॉस्पिटलला वगैरे वेळ दिलता, त्यावेळेस वडिलांचं काय बोलणं झालं, म्हणजे शेवटच्या वेळेस त्या संदर्भात काय वडिलांची कसं होत माहितीये का, वडिलांची पूर्ण इच्छा होती की पोरगा 100% भरती व्हायलाच पाहिजे, म्हणजे नोकरीला लागला पाहिजे, सरकारी नोकरीला लागलाच पाहिजे, कुठं का लागेना, म्हणजे 100% भरतीच होणं. म्हणजे असं नव्हतं की त्यांना वाटत नव्हतं की ती जरी आता आपण विषय काढला की आता भरती सोडून देतो दुसरं काय तर करतो, नाही नाही तुला जेवढा लागेल तेवढा खर्च करतो फक्त भरती हो. म्हणजे त्यांची एकच इच्छा होती की भरती. पण ते आज असं झालं की त्या दिवशी निकाल लागला पण जेवढा आनंद होता ना तेवढंच दुःख पण होतं की आयला आपले वडील नाहीत आज. त्यांना सांगू शकतो त्यांची इच्छा 100% त्यांची इच्छा एवढीच होती की पोरगा भरती व्हावा आणि ती आपण पूर्ण केली, पण ती ऐकण्यासाठी ती इथं नाहीत किंवा ती बघण्यासाठी की असं सुख आता इथं पुढचं जे सुख असणार आहे की पोरगा भरती झाल्यानंतर जी एका वडिलाला वाटतं की आयला आपला पोरगा भरती झाला आपण असं करणार असं करणार, ती 100% त्यांचं मिस झालं एवढं फिक्स आहे. आता तुम्हाला 12वी पासून पुढचं जे शिक्षण किंवा जे तुम्ही अकॅडमी किंवा प्रॅक्टिस करत होता त्यावेळेस जे आर्थिक मदत लागते, म्हणजे तुम्ही रूम वर थांबणं किंवा अकॅडमीची बाकीच्या सगळ्या गोष्टी, त्यावेळेस घरच्यांनी कसा सपोर्ट केला. आता ती कसं विषय माहिती का, आता माझ्या वडिलांची अशी तीव्र इच्छा होती की पोरगा भरती हो, त्यामुळं असं आर्थिक अडचणी दुसऱ्या बाजूला की मेंढर राखून कसं तुम्हाला. हा म्हणजे आता ती कसं करायचं माहितीये का, त्यांना जर आपण फोन केला की 100% आपा मला एवढे एवढे पैसे पाहिजेत, मग ते असं कधीच म्हणलं नाही की हा पैसे किंवा काय ना काय ऍडजस्टमेंट करून ती मेंढर राखून काय ना काय करून ती मला पुरवत होत. त्यात 100% त्यांचा सिंहाचाच वाटा आहे म्हणायला लागेल की बाबा आपल्याला एवढे इथपर्यंत आणले त्यांना. सुरुवात तशी 12वी झाली की केलीच पाहिजे पोरांनी, आणि सुरुवात कसं विषय राहतोय माहितीये का, भरती करायची म्हणलं तर त्याला 2-3 वर्ष वेळ हा द्यावाच लागतोय की असं नाही की सीझन बाय सीझन करून काय होत नाही. काही जण काय करतात भरती आली की तेवढं 2 दिवस हा महिना पाळतात पुन्हा सोडून द्यायचं परत घरचं करतात परत, तसं नाही झालं पाहिजे. तसं केलं तर मग 100% भरती होत नाही. जर आपण 100% त्याला वेळ दिला ना तर 100% 2-3 वर्षात आपण पोलीस होऊ शकतो. आता कायचं बॅड लक असू शकतं, 1-2 मार्कानं राहतंय ते, आता तेवढं चालतंच मग ते जास्त दिवस जातात. पण जर खरंच व्हायचं म्हटलं तर 2-3 वर्षात पोरगा पोलीस होऊ शकतो. आणि करायचं म्हणलं पण ते असं सीझन बाय सीझन करून होत नाही की बाबा 2 महिने भरती आली मोठी भरती आली म्हणून गेला 2 महिने पळाला परत रिटर्न घरी आला परत दुसरी भरती आला तसं गेला तसं मग त्याचा कुठलंच म्हणजे कुठली स्पर्धा परीक्षा अशी आहे की तिथं 100% वेळ हा द्यावाच लागतो.
म्हणजे पोलीस भरती म्हणा त्याच्यापेक्षा एमपीसी युपीसी केले तरी त्याला स्पर्धा परीक्षेत कुठल्याही स्पर्धा परीक्षेत जायचं म्हटलं त्याला वेळ हा पूर्णपणे द्यावाच लागतो. 2-3 वर्ष ही घालावीच लागतील कंटिन्यू. हे सांगा की किती मार्काचा पेपर होता. हा आता कसा विषय किंवा त्यावेळेस काय अडचणी येत आल्या. आता विषय हा आता विषय कसा झाला तर रायगडला माझी 13 जानेवारीला हे होत फिजिकलची टेस्ट होती. मग आम्ही गेलो रात्री 2 वाजल्यापासून लाईनीत झोपून गेलो. झालं फिजिकल म्हणजे 100 मीटर असते, 1600 मीटर असते आणि गोळा फेक असते. ही 3 इव्हेंट 50 मार्काला, 20 मार्काला 1600 मीटर, 15 मार्काला गोळा आणि 15 मार्काला 100 मीटर. मग त्यात माझं असं झालं की मला तिथं 1600 मीटर आउट ऑफ झालं. म्हणजे मी माझा कसा विषय होता की मी आर्मीच्या भरती देत होतो त्यामुळे मला 1600 मीटरला काय एवढी अडचण येत नव्हती. कारण मी कसंही केलं तरी 18 तर मारत होतो पण तिथं माझं आउट ऑफ बसलं. त्यानंतर गोळा काय माझा आउट ऑफ जात नाही, आधीपासून जात नव्हता आणि तिथं बी काय गेला नाही. तिथं 12 मार्काचा गोळा गेला आणि 100 माझं 10 मार्काच पडत होतं, तिथं ती 12 मार्कच पडलं. अशी मला 50 पैकी तिथं 44 मार्क पडली. मग त्यानंतर मग रिटर्नचा अभ्यास केला, यायला ठरवलं आपण रायगडलाच पोलीस व्हायचं असं तसं. रायगड डोक्यात होतं, बाकी पुणे सिटीला बी 43 मार्क होती पण म्हणलं जाऊ द्या रायगडला. मग रायगडला गेलो तिथं रिटर्नला. आता असा विषय झाला की तिथं 50 मार्काचं म्हणजे 25 मार्काचं मराठी, 25 मार्काचं गणित, 25 मार्काचं बुद्धिमत्ता आणि 25 मार्काचं जीके असं 100 मार्काचा पॅटर्न पडला. मग असा विषय होता गणित बुद्धिमत्तेचा आपल्याला काही जास्त प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे गणित बुद्धिमत्ता 50 मार्काला पडलं, त्यात मला 49 मार्क पडली. मराठीचं पण 2 मार्क गेली म्हणजे 23 मार्क पडली. म्हणजे अशी तिथं 72 मार्क मला 75 पैकी पडली. पण विषय झाला कसा जीकेचा, जीकेचा असा विषय झाला की मी जे 2-3 महिने केलं त्यातलं मला जीके 10-12 मार्काचं झालं. बाकी असं मी न वाचलेलं झालं. पण कसं झालं ते जरा पेपर बी तिथला टफ होता त्यामुळे ती रिटर्नला मला 87 मार्क आली. 87 ने 44 मिळून 131 टोटल झाली. आपल्या कष्टाचं 130 मिनिट लागलं त्यात मी सिलेक्ट झालो 131. जे अनेक पोरांच्या मनात असते की पोलीस भरती किंवा मिलिटरी, आता तुम्ही 5-6 वर्ष केले, प्रश्न विचारतो की त्यांना असं वाटतं की वशिला बाजी किंवा पैसे देणं. आता त्यांना ते सांगा की आता मशिनी कशा आल्यात किंवा तिथं ग्राउंडवर सगळ्या डिजिटल मशिनी कशा आहेत किंवा त्याचा कसा आता वापर चालू जातो, आता त्या गोष्टी कशा कमी झाल्यात झाल्यात. आता हो आता वशिला हा विषय थोडक्यात म्हणजे हेच झालाय की आता 100 मीटरला दर चिपच आहे, गोळ्याला पण आता सेन्सिटिव्ह आहे. गोळ्याला पण चिप झाली तर काय 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 ठिकाणी तर काय काय ठिकाणी नव्हतं पण काय काय ठिकाणी चिप आहे. तर नायगावला चिप होती त्यामुळे तिथं विषय असा नव्हता की ती डायरेक्ट सेन्सरवरच चालत होत. परीक्षा पण मशिनीवर आणि परीक्षेचा कसा विषय होतोच, परीक्षा पण अशी डिजिटल म्हणजे कंटिन्यू तिथं. आमच्या तर इथं कसं होतं माहितीये का, कॅमेराच होता, 1.5 तास तो कंटिन्यू ते कॅमेरावाला त्या वर्गातच होता. त्यामुळे तिथं असा विषय आला ना की उशीला किंवा काय चालतंय किंवा काय असं नाही. बरोबर आहे. आता जो मेन प्रश्न की तुमच्या वडिलांनी किंवा घरच्यांनी सगळं आता जे तुम्हाला आज यश मिळालंय पण त्या यशामाग आतापर्यंत 20-40 वर्ष सगळं मेंढपाळ व्यवसाय करून ह्या सगळ्या तुमच्या मेंढर ह्या भागात सातारा भागात पण जायचे ते काय सांगताल, कसं म्हणजे घरच्यांचा संघर्ष कसा होता, इथं पाणी नसतं, त्या पण गोष्टी सांगा. काय घरच्यांचा मेंढर इथं होते पुन्हा तिकडे कसे जायचे, त्यामुळं मेंढर तिकडे असल्यामुळे शाळा शिकताना कधी काय अडचणी आल्या तुम्हाला, म्हणजे 5वीला 10वीला मी पण ते बघितले तुमच्या जवळच्या शाळेला असताना. आता ते सांगा, ते पण सांगा म्हणजे कसा विषय झाला माहिती का. आता आम्ही कंटिन्यू आजीपशीच, मी आणि माझा एक चुलत भाऊ आम्ही दोघं आजीपशी असायचो. आमची घरची तिकडे जायची कारण कशी कधी जायची, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने पाऊस, 4 महिने फक्त इथं. सप्टेंबर ऑक्टोबरला दिवाळी झाली की जी जायची ती डायरेक्ट परत जूनलाच, म्हणजे 7-8 महिने आम्ही इथं कंटिन्यू आजीपशीच असायचो. मग आमच्या घरचं समजा शेती म्हणा, आम्ही 5वीत असल्यापासून सगळी शेती करतो घरची, स्वतःच करत होतो, स्वतः भिजवणं म्हणजे सगळंच, शाळा बघत बघत ती पण करत होतो. असा विषय होता त्यामुळे लय संघर्ष असा झाला की आम्हाला असं नव्हतं की कधी हे झालं ते झालं, सगळं आम्ही स्वतःच करायला लागत होतो. बरोबर. पण यामध्ये तुमचे जे आर्थिक गणित होते ती सगळी मेंढपाळ व्यवसाय, त्या लक्ष्मीने तुम्हाला कशी साथ दिली त्याबद्दल पण सांगा की लोक मेंढर हल्ली म्हणजे असं हे करतात काय, मेंढ राखण्यात काय मजा आहे काय, त्यांना ते पण सांगा की तुमचं शिक्षण मेंढरामुळे कसं झालं, काय गोष्टी कशा घडत गेल्या. आता जे आपण जे आतापर्यंत घडलो ते त्या मेंढरावर मेंढरावर घडलोय ना, नाहीतर काय होतं आपल्या, त्यांना साथ दिली त्यांच्या, आपण त्याच्यामुळे जेवढं इथपर्यंत आपण हे करू शकलो ना. बरोबर. आता आपण शेवटकडे येऊ,
जे नवीन मुलं आता भरती करतात त्यांना कसं फास्ट भरती झालं पाहिजे, म्हणजे एक भरती दिली की लगेच भरती झालं पाहिजे, लगेच वर्दीस मिळाली पाहिजे, त्या मुलांना काय सांगतात की फास्ट का होत असं होत नसतं, त्यासाठी काय प्रॅक्टिस किंवा किती संयम ठेवणं गरजेचं आहे? हा आता जर तुम्हाला असं कुठल्याही मुलाला जर वाटलं की आपण 12वी झाल्यानंतर 1-2 वर्षात आपल्याला 100% भरतीच झालं पाहिजे, त्यांना एकच करायचं, एकदा गेलं की कंटिन्यू ती फिजिकल किंवा रिटर्नचा अभ्यास म्हणा ते कंटिन्यू झालाच पाहिजे, नाहीतर कसं होते पोरगा काय करतो की हा बाबा 8 दिवस अभ्यास करणं, परत मध्ये सोडून देणं, परत घरी येणं, परत घरी जरी नोकरी करायची असेल तर आपल्याला राजकीय क्षेत्रात किंवा कुठं ह्याची भांडणं झाली, त्याची भांडणं झाली, इकडे झालं, तिकडे झालं, काय गरज पडत नाही ना, आपल्याला जे करायचं आहे ते आपलं ध्येय काय पोलीस व्हायचं किंवा एखादी दुसरी नोकरी काय कुठली पण असू द्या, सरकारी नोकरी आपल्याला मिळवायची आहे, मग आपल्याला भांडणाची काय गरज आहे किंवा कुठं जाणं, काय करणं, कुठं पोरीला फिरवणं, काय गरज आहे का? आणि कसं असतं माहितीये, आपण जेवढ्या लवकर सक्सेस हो, सक्सेस झाल्यानंतर आपल्याला ते ऑटोमॅटिक मिळणार आहे ना, बरोबर आहे? म्हणजे आज आपण सक्सेस झालो, आज ज्या दिवशी आपण सक्सेस होईल त्या दिवसापासून आपल्याला एक्स्ट्रा ते मिळतच जाते ना, कोणतीही गोष्ट असू द्या, म्हणजे ती पोरी असो किंवा हे कुठलं काय आयुष्य ते ऑटोमॅटिक होत जातं, त्यामुळे पोरांनी कसं आपण जोपर्यंत आपण करिअरमध्ये सक्सेस होत नाही ना तोपर्यंत त्या कोणत्याही गोष्टीच्या नादी न लागलेलं चांगलं, म्हणजे ते राजकीय असो किंवा राजकीय क्षेत्र जरी निवडलं तरी ते आपल्या फायद्याचं थोडीच आहे, आपलं काम काय ठेवायचं, मतदानापुरतं मतदान झालं विषय मिटला, केस झाल्यानंतर काय त्रास होतो किंवा भरतीला काय अडचणी येतात ते पण सांग. आता केस झाल्यानंतर काय होतं माहिती का, तिथनं आपली व्हेरिफिकेशन येतं, व्हेरिफिकेशन जर केस आली तर आपली ती निवड रद्द बी होऊ शकते किंवा ती मग 1-2 वर्ष निकाल लागेपर्यंत ती पेंडिंग राहते, म्हणजे आपल्याला नियुक्ती दिली जात नाही, म्हणजे पेंडिंग जोपर्यंत कोर्टाचा निकाल, जर कोर्टाचा निकाल नेल म्हणून आला तर ती 3-4 वर्षांनी नियुक्ती दिली जाते आणि जर नाही जर आलं तर मग ती आपली निवडच रद्द होती, त्यासाठी मानसिक त्रास वगैरे, मग मानसिक त्रास भरपूर होतोय ना, मग ती केस नील करणे काय करणे, त्याच्याशी जे काय रिलेटिव्ह गोष्टी आहेत त्या किती तर फेस करायला लागते ना, मग त्या जर आपल्या आपल्या जर केस नसेल ते ऑटोमेटेड ते होऊन जाते, त्यामुळे ती प्रॉब्लेमच काय येत नाही, त्यापासून काळजीच घेतली पाहिजे, म्हणजे त्या गोष्टीपासून लांबच, जरी आपल्या एखादा भांडणं करायला आला तर बाबा ठीक आहे तुझं खरं असं करत राहणे, असा काय त्रास वगैरे झालाय तुमच्या मित्रांना वगैरे? नाही तसा आमच्या गावात बरोबर एका ह्याला झालता तसा त्रास, पण ते परत ना झालं म्हणजे ते वेळ लागला, 3-4 वर्ष गेली, मग 3-4 वर्ष एवढी घालवायची, मग भरती होऊन जर 3-4 वर्ष घालवायची म्हणलं ते बरोबर वाटत नाही ना, त्यापेक्षा ते त्या गोष्टीपासून लांब राहिलेलं चांगलं ना असं. आता तुम्ही पोलीस भरती झालाय, मला वाटतं आता काय पाहुण्यांचे ऑफर वगैरे काय लग्नाचे आहे लागले? आता तसं म्हणलं तर भरपूर ऑफरचा काय विषय नाही, लग्नाचं काय ते काय होऊन जाणार आहे त्याचा काय विषय नाही. भावाचा मुलगा आता पोलीस झाला, काय सांगताल तुम्ही, किती दिवस काय ले आबादलं, ले आबादलं ले वर्षी आता अशी झालं, तुमचं भाऊ वारलेत मग तुम्ही मेंढरं वगैरे राखून कसं पोरांना शिक्षणाला मदत वगैरे कसं करत होता? अहो मेंढराचे जेव्हा आम्ही हे केलं सगळं, म्हणजे इतके दिवस पोरांना, आज तुम्ही मेंढरातन जे पैसे येत होत ती का देत होता, म्हणजे पोरांना शिक्षणासाठी का देऊ वाटत होत? दिलेच पाहिजे, मोहर दिल्या बघा चालत नाही ना, चालत नाही ना, असं वाटतंय तुम्हाला भावाचा मुलगा पोलीस झाल्यावर? सगळ्याला आनंद झाला ना, सगळ्याला आनंद झाला ना, पण आज भावच तुमचे वारलेत नाहीत, त्याला पेडा चारणार गेला. किती दिवस म्हणजे तुम्ही मेंढर किती दिवसापासून राखता? किती अहो बारीक असताना लग्न झाल्यापासून आम्ही बकरीच राखतो. बकरी हो तरी किती बकरी आहे? नाही आता मेंढर इकली द्या. काय इकली? इकली आता ही पाणी नसतं का? पाणी नसतं आता शिरड आहे ती एक जायचं तेवढंच आम्ही करतो. तिकडे तुम्ही साताऱ्याकडे किती दिवस काढलं, किती वर्ष काढले? अहो 10-12 वर्ष काढली. बारीक लगीन झाल्यापासून तिकडेच होतो त्याच भागात. पावसाळ्यात इकडे असायचं तिकडे? हा पावसाळा आला की इकडं. बर. आणि दिवाळी झाली की तिकडं? दिवाळी झाली की तिकडे जायचं? हा. इथलं कोण बघायचं? इथलं पोरच बघत होते आम्ही, इथलं शेतीला आम्ही डोकं घालत नव्हतो, काय होईल ते होईल. आता पोलीस भरती करताना किती तुम्ही दुसरं काय सांगायचं नाही का, बंद कर भरती काहीतरी बघ? नाही आता त्यांच्या नशिबाने म्हटलं झालं झालं, नाही झालं तर शेवटी मग आता काय करायचं असं आहे. पाहुणे काय इच्छा नाही म्हणायची, पण होतय का नाही कशीच पोर होतय. बर. पण त्याच्या नशिबान झालं. आता काय म्हणले पाहुणे मित्र तुमचे काय? आता होणारच की शेवटी, कस म्हणणारच की चांगलं झालं शेवटी.
पाच सहा वर्ष त्यांनी घालवले काय सांगताल, म्हणजे एवढं सगळं अभ्यास करायचे पळाय जायचे बघत होता का सूत्र असते ते सहन केलं पोरांनी, पुन्हा कोरोना आला आणखी हो तर त्याच्यात दिवसच गेले ना, लय दिवस गेले.